लहानपणापासून माझा कॉमेडी स्वभाव आहे. मी शाळेत असताना गेले माझ्या हसण्याकडे बघून लोक म्हणायचे काय दात काढतबे काय दात काढतबे, इतका राग येत होता मला. त्याच दिवशी मी ठरवलं का मोठेपणी लोकांचे दात काढायचे. म्हणून मी ह्या दात काढायच्या दवाखान्याची टपरी लावलेली आहे. आता पाहू मला कोण दात देते, आपलं दात देते ते बघा. सगळे दातों की जरूरत है जैसे, दातों की जरूरत है जैसे, खाना खाने के लिए बस एक डॉक्टर चाहिए, दात निकालने के लिए ओ बस एक डॉक्टर चाहिए, दात निकालने के लिए. ते अरे ते अजून तिकडेच आहे ना, दोन आठवडे झाले गेला नाही का तो अजून. ते डॉक्टर भारत गणेशपुरे तुम्हीच का? नाही ससा आहे पांढरा. ससाय हा ससाय ससा मग इथे काय करताय? कासवाची वाट बघतो शरीर लावायची. मला खूप त्रास होतो या गोष्टीचा. मग तू नको घेऊ शर्यतीत भाग. तुमच्या या उत्तराचा त्रास होतोय मला. ओ डॉक्टर आहात ना तुम्ही, विनोद कसले करता? तुला मागे सांगितलं रे याच्या बरोबर घर चालते म्हणून. विनोदच्या बरोबर घर चालते, उद्या माझ्या बागाबरोबर उपस्थित राहिलं कोण धरून देणार आहे? विनोद करत राहीन मी, लक्षात ठेव. मी ते काय पावभाजी करू का मी? आमलेट करू? करा. नाही कराच. प्रत्येक वेळी काही विचारलं की ऑमलेट करू, पावभाजी करू, पाणीपुरी करू, करा दाखवा मला खायचं साहित्य मला टाकवा. जा मग अंडे घेऊन ये. मी कुठून आणू अंडी? मग मी तर घालू तुझ्यासाठी अंडी. अरे बघा प्लीज ऐकून घ्या, आता या कळा मला सहन होत नाही तो. काय झालंय ते बघा आता. कळा म्हणजे प्रेग्नंट आहेस तू? ह्या कळा नाही हो, म्हणजे दातात कळा येत आहेत. म्हणजे तुझे दात प्रेग्नंट आहेत? दात कसे काय प्रेग्नंट असतील? कीड आहे का बघा ना. अबे कीड आता कसे बे, कीड डिलिव्हरी नंतर. प्लीज प्लीज बघा तुम्ही, प्लीज मी पा बघा ना. काय झालं काय झालं दातात? बघा ना बघा ना, कीड असेल काय असेल, किडे गेले दातात किडे. इतक्या वर कसं गेलं असेल? मी पाया पडतो प्लीज माझा. बघा का बघा का, मी काय बायको आहे तुम्ही बघत आले? अहो बायको नाही, डॉक्टर आहात ना. मग डॉक्टर सारखं बघा ना, नीट बघा, निरखून बघा काय आहे ते. निरखून बघा तुझ्या का दात काय ताजमहाल आहे का निरखून बघायला त्याच्याकडे? आज म्हणशील निरखून बघा, उद्या म्हणतील साईडला उभारून फोटो काढा, काय फालतू धंदे एवढे धंदे सगळ्या मला. अहो सडलाय होतो ताजमहल. आवडलं 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 कळ करते दातामध्ये. मला एक गोष्ट सांग, कळ आली की एक्झॅक्ट काय तकलीफ होते रे? मेरे नसीब में तू है के नहीं, तेरे नसीब में मैं हूं के नहीं. अबे हे तकलीफ तुझ्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राला होऊन राहिलेली आहे. मला फक्त एक गोष्ट सांग, तू काल काय खाल्लं? आंबा. कोणचं रे? हापूस. काय डझन भेटला? 100 रुपये डझन. काय सांगते यार, स्वस्तच भेटला. मी 150 रुपये भेटत ना. अरे मग मी काय करू? अरे 50 रुपये मग एक्स्ट्रा गेले ना यार. 50 रुपये मी देतो तुम्हाला. दे मग पटकन. अरे काय काहीच केलं नाही तुम्ही आणि पैसे देऊ मी तुम्हाला. हे बघा माझ्या माझ्या दाढेवर काहीतरी करा. मग सलून मध्ये जा ना तू. दाढी नाही दाढी नाही हो, दाढेवर काहीतरी करा, दाढेवर काहीतरी करा म्हणजे बीपी बघा. नाही रे ते कॉलेजच्या गोष्टी आता कुठे. बीपी बघा, बीपी 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 करू नको ना बे. आता फक्त लय भारीच्या गोष्टी करत बीपी त्याचा मागचा पिक्चर होता. ओ ब्लड प्रेशर बघा, म्हणजे मला नीट तपासा. नीट तपासा म्हणजे तू काय बॉम्ब घेऊन आलास का? काय आणला पाहिजे होता बॉम्ब, डोक्यातच घातला असता बॉम्ब. बॉम्ब साधा थोडस दुखणार आहे बघा ना जरा. ओ दातामध्ये होल पडलाय हो. अच्छा अच्छा होल पडलं म्हणजे मी त्यात काय मनी होऊ मग काय करू काय मी? काय झालं प्रॉब्लेम?
दात दुखते काय? त्यात एक काम कर, सिमेंट भरा. सिमेंट भरा उद्या म्हणशीन विटा लावा, मग म्हणशीन पिलर लावा, उद्या म्हणशीन बिल्डिंग बांधा. आम्ही डॉक्टर का गवंडी आहे मी? डॉक्टर आहात ना मग? डॉक्टर आहात ना मग? डॉक्टर सारखं वागा ना जरा, तो होल बुजवा ना. हा होल बुजवा. एवढी बोलतो तुम्हाला इतकी तकलीफ होते आमच्या विदर्भात येऊन, बघा रस्त्यावर किती खड्डे आहेत. संबंध आमचे? अरे तुम्हाला काय एवढं साधं साधं दुखणं सहन करता येत नाही. साला ये देख क्या है, साला क्या है, बता साले कब से देख रहा हूँ साला विदर्भ विदर्भ विदर्भ, क्या है क्या हो रहा है, कब से दांत दिखा रहा हूँ साले. यहाँ बैठेगा, घर जाएगा, खाना खाएगा, सो जाएगा. हाँ साले बहुत साले फुदक रहा है तू. आप मैं कैसे खाना खाऊ बता, क्या खाऊ मैं, रताड़ा खाऊ क्या खाऊ, हाँ बता साले बता. दातातला किडा डोक्यात गेला तिथे. इथं बस, इथं बस, बस तू बस, अजून काही बोलायच्या आधी बस एक मिनिट. हा कर, हा बरोटे, आता बरोटे. अरे हा, हा अरे हा, आता बरं वाटतंय है ना. अरे काय काय लावलं काय? हे काय माहित नाही यार, पण आमच्या बेसिनचा पाईप बी फुटला ना, थेच लावतो आम्ही. इतकं मस्त चिकटते यार, 8 वर्ष झाले लिकेज नाही अजिबात. एमसील लावलं? एमसील म्हणतात त्याला? अरे यार मग इतका प्रॉब्लेम होता ना दुकानात गेल्यावर, ते चिटकाचं द्या चिटकाचं द्या म्हटल्यावर एमसील मी लिहून घेतो यार मस्त. ते कपाच्या दांडे मिनिट त्याला तुम्हाला एमसील लावतात दाताला, काढा ते पटकन काढा आता. मस्त मग ते थांब ना. माझ्या तोंडातून दाढ काढली तुम्ही, तोडून का कबूतर काढू मी? जादूचे प्रयोग चालू आहे इथं. तोडातून दाडच निघणार आहे का बदक निघणार आहे? माझी भलतीच दाढ काढली हो तुम्ही. हो का? मग चिटकून देऊ ना, आपल्याकडे आहे चिटको. दुसरा काहीतरी करा, दुसरा करा काहीतरी, ट्रीटमेंट करा. ट्रीटमेंट करू? काय करू सांग ना तू. काय साधा दाद दुखतो तुम्ही, एक शेवटचं काम करा. आता ते काढलंय ना दाद, ते एक काम करा तुम्ही कॅप घाला. नाही बाई, ते कॅप घालून दवाखान्यात बसले लोक भयताड म्हणतात, चांगलं नाही वाटत ते. तुम्ही ना दातावर कॅप घाला. फालतूचे नखरे कोण सांगितलं बे, दातावर कॅप घाला, उद्या मशीन बूट घाला, मग ते सॉक्स घाला. फालतू नखरे तो नको. आता मला गोळ्या घाला. तू का दहशतवादी आहेस? होईन आता 5 मिनिटं तुमच्या बरोबर राहिलो ना, आता दहशतवादी होईन मी. तुझं काय म्हणणं आहे की मी दहशतवादीचा ट्रेनर आहे? मी विदर्भातले सगळे नक्षलवादी मी तयार केले. विदर्भ बंद करतात सरा कधीतरी, माझ्या दातांवर बोल ना कधीतरी. अरे काय तुझ्या दात म्हणजे काय आयुष्य आहे का बे? उद्या म्हणशील दातावर प्रोग्राम करा, दातांवर बोलू काही. आता माझी सटकली आहे. तू काही स्लीपर आहे सटकल? त्याच्याने काय होईल असं वाटत नाही मला. अबे दोन पोरं झाले मला, अजून काय पाहिजे तुला? दोन पोरं झाले काय का म्हणतो? काय झालं? मिस करतो, मिस करतो. अबे हे काय केलं? अबे अनधिकृत गॅलरी पाडायला सांगितली तिथे, अख्खी बिल्डिंगच पाडली. आपल्याकडे हे चिटकवायचं आहे, त्यांना चिटकून टाका. गया है, गया है, टिंग निंग 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 नि